नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता आठवी विषय मराठी आपण संधी व संधीचे प्रकार हा घटक अभ्यासतो आहोत यापूर्वी आपण व संधीचे प्रकार यावर भाग एक अभ्यासला आणि भाग एक मध्ये आपण स्वर संधी म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी हा संधीचा प्रकार अभ्यासणार आहोत इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांची जी तयारी करणारी विद्यार्थी आहेत तर त्यांना संधी या घटकावरती जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा थोडासा हा घटक समजून न घेतल्यामुळं काही वेळेला उत्तर आपली चुकत असतात मला खात्री आहे की जर तुम्ही हा घटक समजून घेतलात तर या घटकावर आधारित कोणताही प्रश्न तुमचा अजिबात चुकणार नाही चला तर मग आपण संधी व संधीचे प्रकार यावरील आपण व्यंजन संधी हा प्रकार या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया आता स्वर संधी म्हणजे आपण समजावून घेतलेलं होतं की एका पुढे एक येणारे वर्ण हे दोन्ही स्वर असतील तर त्याला आपण स्वर संधी असं म्हणतो मग व्यंजन संधी म्हणजे काय तर एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा त्या संधीला व्यंजन संधी असे म्हणतात इथे कंसामध्ये मी तुम्हाला थोडक्यात ते दिलेलं आहे की पहिला वर्ण हा व्यंजन असेल अधिक दुसरा वर्ण हा स्वर असेल तर ते व्यंजन संधी असते पहिला वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण सुद्धा व्यंजनच असेल म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन असेल तरी ते उदाहरण जे आहे तर ते व्यंजन संधीचं असणार आहे आपण हे उदाहरणाद्वारे समजावून घेऊया पाय इथे सत अधिक जन अशा पद्धतीचा सज्जन या शब्दाचा विग्रह दिलेला आहे तर सत मध्ये शेवटचा वर्ण जो आहे तर तो त आहे आणि जन हा जो शब्द आहे तर त्याच्यामधला पहिला वर्ण हा ज आहे मग त अधिक ज हे एकत्रित आलं आणि सज्जन हा शब्द तयार झाला इथं त आणि ज हे दोन्ही वर्ण जे आहेत तर ती व्यंजन आहेत म्हणजेच काय तर व्यंजन अधिक व्यंजन असं त्या ठिकाणी इथे आपल्याला एका पुढे येणारे वर्ण असलेले लक्षात येतात दुसरं उदाहरण आपण बघूया इथे पहा चिदानंद हा शब्द घेतलेला आहे आणि त्याचा विग्रह आहे चित अधिक आनंद त अधिक आ इथे त आपण जर बघितलं तर व्यंजन आहे आणि आ हा स्वर आहे म्हणजे व्यंजन अधिक स्वर इथे एकत्र आलेला आहे आणि चित अधिक आनंद या शब्दाचा संधीचा शब्द हा चिदानंद असा झालेला आहे म्हणजे त अधिक आ म्हणजेच इथे व्यंजन अधिक स्वर एकत्र आलेला आहे आणि अशा प्रकारे ही व्यंजन संधी जी आहे ती होते म्हणजे व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन जर एकत्र आलेलं असेल आणि त्यापासून संधी तयार झालेला असेल तर तो जो प्रकार आहे तर तो व्यंजन संधीचा प्रकार असणार आहे आता विद्यार्थी मित्र हो हे थोडा आपण व्यंजन संधी म्हणजे काय हे इथे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया पहा व्यंजन संधी म्हणजे काय तर एकमेकां शेजारी येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर तेव्हाच व्यंजन संधी होते हे आता आपण दोन्ही उदाहरणं इथं पाहिली की सत अधिक जन सज्जन त अधिक ज बरोबर ज असं त्या ठिकाणी हा संधीचा वर्ण तयार झाला त आणि ज पासून ही दोन्ही व्यंजन आहेत चित अधिक आनंद बरोबर चिदानंद इथे त अधिक आ म्हणजे इथं अधिक स्वर एकत्र आलं आणि दा अशा पद्धतीनं संधीचा वर्ण तयार झाला म्हणजे व्यंजन अधिक स्वर आता अशा पद्धतीनं व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन अधिक व्यंजन एकत्र आलं तर ते तो संधी जो असणार हो आहे तो व्यंजन संधी असणार आहे आता व्यंजन संधीचे जे नियम आहेत त्याचा पहिला नियम विद्यार्थी मित्र हो प्रथम व्यंजन संधी थोडस समजावून घेणं फार गरजेचं आहे की तुम्हाला मराठीची वर्णमाला इथं माहिती असणं गरजेचं आहे संधी हा घटक अभ्यासत असताना पहा पहिल्या पाच वर्णां वर्गांपैकी म्हणजे पहिले पाच वर्ग वर्णमालेतले जे केलेले आहेत तर ते क च ट असे आहेत म्हणजे क ख ग घ न म्हणजे हे पाच वर्ण जे असतील तर ते क गटामध्ये येतात ते आपण बघू की पहिल्यांदा नियम समजावून घेऊया की पहिल्या पाच वर्गांपैकी म्हणजे क च ट त प अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर को व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो आता इथे हे पाच वर्ग कोणते आहेत अनुनासिक जो वर्ण असतो तो कोणता असतो त्या पाच प्रत्येक गटामध्ये हे थोडंसं आपण जाणून घेऊया पाहिते पहिला गट मी दिलेला आहे क ख ग, घ, न दुसरा गट आहे च ज, न, तिसरा गट आहे ट ठ ड ढ न चौथा गट आहे न आणि पाचवा गट आहे प फ भ, 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 विद्यार्थी मित्र इथे जर आपण बघितलं तर इथे पहा मी वर्तुळामध्ये क आणि ख ठेवलेलं आहे तर क ख ही जी पहिली दोन वर्ण असतात प्रत्येक गटातली तर ती मृदू वर्ण म्हणतात त्यांना तिसरा आणि चौथा वर्ण जो असतो ग घ म्हणजे क गटामध्ये ग घ हे तिसरा आणि चौथा वर्ण आहे त्याला मृदु व्यंजन असं म्हणतात आणि शेवटचं जे न हा जो वर्ण आहे तो त्याला त्या ठिकाणी आपण अनुनासिक असं म्हणतो म्हणजे प्रत्येक गटातलं पहिला आणि दुसरा वर्ण जो असणार आहे तर ते असणार आहे मृदुवर्ण ती सॉ सॉरी कठोर वर्ण असणार आहे ग घ म्हणजे तिसरा आणि चौथा वर्ण जो असणार आहे तर ते मृदुवर्ण असणार आहे आणि शेवटचं जे अक्षर असणार आहे वर्ण असणार आहे तर ते अनुनासिक असणार आहे इथे आपण बघितलं दुसऱ्या गटामध्ये न हे अनुनासिक आहे म्हणजे पाचवा अक्षर प्रत्येक गटातलं ट गटामध्ये न हे अनुनासिक आहे त गटामध्ये न अनुनासिक आहे आणि प गटामध्ये म हे अनुनासिक आहे आता इथे आपण नियम थोडक्यात समजावून घ्यायचा की पहिल्या पाच वर्गांमध्ये वर्गांपैकी म्हणजे इथे पहा क च ट त, त प हे पाच वर्ग मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेले आहेत तर इथे अनुनासिकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे अनुनासिक न येता कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येऊन संधी होतो हे उदाहरणाद्वारे समजून येईल तुम्हाला पहा विपद काल असा तो, तो शब्द आहे ते दिलेला उदाहरण म्हणून आणि त्याचं विग्रह विपद आदिक काल असा आहे इथे आपण जर बघितलं एका पुढे येणारे वर्ण तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण जो आहे तो द अधिक आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण क द अधिक क आहे इथे जर आपण बघितलं तर द हा जो काही वर्ण आहे तर त्या तो वर्ण कोणत्या गटातला आहे तर त गटातला आहे आणि इथे आपल्याला जो नियम सांगतो त्याप्रमाणे की पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येऊन संधी होतो म्हणजे द कोणत्या गटातला आहे तर त गटातला आहे आणि मग इथे काय होणार आहे आता की ह्या गटातील म्हणजे द या गटातीलच पहिलं व्यंजन येणार आहे मग इथं पहिलं व्यंजन अर्थातच त आहे मग ह्या ऐवजी पुढे पहा त आलेला आहे आणि पुढे त्या ठिकाणी जो क आहे तर तोही तो तसा राहिलेला आहे आणि त अर्धा आणि पुढे क अशा पद्धतीनं तो, तो संधीचा वर्ण तयार झालेला आहे आणि विपत काल असा तो त्या ठिकाणी शब्द बनला विपदादी कालपासून म्हणजे जे त्या ठिकाणी व्यंजन येणार आहे पहिलं व्यंजन जे असणार आहे किंवा पहिला वर्ण जो असणार आहे तर त्याच गटातलं पहिलं जे काही व्यंजन आहे तर ते येऊन तो संधीचा शब्द तयार होणार आहे जसं इथं त गटातील द आहे मग द ज्या गटामध्ये आहे त्यातला पहिला वर्ण कोणता आहे तर त आहे आणि म्हणून इथं द च्या ऐवजी त आला आणि अशा पद्धतीनं तो संधीचा शब्द बनला तसंच पहा वाघ असं उदाहरण आहे त्याचा विग्रह वाघ अधिक पती असा आहे आता इथे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण जो आहे तो ग आहे आणि दुसरा शब्द पती जो आहे त्यामधला पहिला वर्ण प आहे म्हणजे ग अधिक प आहे मग अर्थातच ग कोणत्या गटातला आहे तर इथे क गटातला आहे मग अर्थातच ग म्हणजे पहिला वर्ण ज्या गटातलं आहे त्याच गटातलं पहिलं व्यंजन जे आहे तर ते येऊन तिथं काय होणार आहे पहिलं कठोर व्यंजन जे आहे ते येऊन तो संधीचा शब्द बनलेला आहे मग ग ज्या गटातला आहे ते म्हणजे क आणि क हे पहिलं कठोर व्यंजन आहे मग क इथं गच्या ऐवजी येणार आहे आणि अशा पद्धतीनं इथं वाकपती हा जो काही संधीचा शब्द आहे तो तयार झालेला आहे आता विद्यार्थी मित्र हो हा प्रथम व्यंजन संधीचा जो नियम आहे तो आणखी बऱ्याच उदाहरणांनी आपण काय कुठे समजावून घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे समजण्यास मदत होईल आता पहा विद्यार्थी मित्र इथे की प्रथम व्यंजन संधीचा आपण हा नियम जो समजून घेतलेला आहे त्यामध्ये विपत्काल आणि शरत्काल विपत्काल हा शब्द आपण पाहिला आणि वाक्पती हा एक शब्द बघितला आता इथं विपत्काल पुन्हा एकदा बघूया विपद अधिक काल, एक काल। इथं एका पुढे येणारी व्यंजन व संधी तर द अधिक क इथं विपदमध्ये द हे पहिलं वर्ण आहे आणि कालमध्ये क का। हे हा पहिला वर्ण आहे दोन्ही व्यंजन आहेत त्यामुळे हा व्यंजन संधीचं हे उदाहरण आहे तर द ज्या गटातलं आहे त्या अर्थातच त गटातलं असल्यामुळं तिथलं पहिलं कठोर व्यंजन जे आहे ते तच आहे आणि त्यामुळे द ऐवजी तर त आलेला आहे पुढे क तसाच राहिलेला आहे आणि अशा पद्धतीने हा संधीचा वर्ण तयार झाला म्हणजे बदल काय झाला तर द चा त झालेला आहे कारण हे द ज्या गटातलं आहे त्याच गटातलं पहिलं कठोर व्यंजन येतं आणि पहिलं कठोर व्यंजन हे त आहे शरद काल असा जर आपण शब्द घेतला तर शरद अधिक क काल हि तर द अधिक क हे एका पुढे एक येणारे वर्ण आहेत हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आता हे द ज्या गटातलं आहे त्या अर्थातच त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बघूया द ज्या गटातला आहे ते पहिल्यांदा आपण ओळखलं आता इथं द ज्या गटातलं आहे त्याच गटातला पहिलं कठोर व्यंजन येतं मग पहिलं कठोर व्यंजन अर्थातच त आहे आणि म्हणून इथं द ऐवजी त आला आधी क आणि अशा पद्धतीनं द चा इथं त झालेला आहे वाघ पती वाघ आधिक पती हे उदाहरण आपण पाहिलेलं आहे ग प बरोबर ग ज्या गटातला आहे त्यातलं पहिलं कठोर व्यंजन अर्थातच क आहे आधी प ग चा क झालेला इथे वाघ ताडण वाघ अधिक ताडण असं त्या ठिकाणी त्याचा विग्रह असेल इथं ग अधिक त आलं एका पुढे एक येणारी ही दोन्ही व्यंजन आहेत मग इथं ग ज्या गटातलं आहे त्याच गटातलं पहिलं कठोर व्यंजन अर्थातच क आहे आणि पुढे अधिक त येईल आणि अशा पद्धतीनं ग चा क होऊन हा संधीचा शब्द तयार झाला षट शास्त्र इथं षड आधिक शास्त्र इथे ड अधिक श आणि बरोबर इथं ड ज्या गटातलं आहे तर अर्थातच ते ट गटातलं आणि ट हे कठोर व्यंजन पहिलं आहे त्या गटातलं म्हणून ते इथं घेतलेलं आहे अधिक श अशा पद्धतीने ड चा ट झालेला आहे पुढे शुद्ध पिपासा शोध अधिक पिपासा असा त्याचा विग्रह होईल ध अधिक प अधिक प म्हणजे जिथं ध चा त झाला कुकुप प्रांत कुकुप अधिक प्रांत भ अधिक प बरोबर प अधिक प भचा इथं प झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हा प्रथम व्यंजन संधीचा नियम जो आहे तो समजावून घ्यावा लागेल विद्यार्थी मित्र प्रत्येक शब्द आणि त्याचा विग्रह तुम्हाला लिहून काढावा लागेल कोणता बदल झालेला आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि मग मक... तो जो, तो, पुना -पुना पुना -पुना तो जो नियम आहे तो पुन्हा पुन्हा प्रत्येक उदाहरण समजून घेत असताना पुन्हा पुन्हा तो जो नियम तुम्ही बघितला तर तुम्हाला नेमकं काय होतं संधी होत असताना हे लक्षात येईल आणि मग तुम्हाला आपोआपच शब्दाचा विग्रह करणं आणि एका पुढे करणारे वर्ण शोधणं आणि त्या दोन वर्णांपासून कोणता वर्ण तयार झाला हे लक्षात घेणं आणि त्यावरून नियम सुद्धा तयार करता येणं सहज शक्य होणार आहे पण सुरुवातीला तुम्हाला जास्त वेळ जो आहे तर हे समजून घेण्यासाठी द्यावा लागेल असं माझं तुम्हाला सांगणं असेल आणि त्या पद्धतीनं तुम्ही नक्की त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं कोणताही नियम समजावून घ्या आता तृतीय व्यंजन संधी हा व्यंजन संधीचा दुसरा नियम आपण समजावून घेऊया पा पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे स्वर अथवा मृदू व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात पहिला नियम आपण प्रथम व्यंजन संधीचा घेतला की जो पहिला वर्ण असतो त्याऐवजी त्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येऊन संधी होतो इथं तृतीय व्यंजन संधी जी आहे ती आपण समजावून घेऊया हा वरती दिलेला आहे उदाहरण पाहिल्याशिवाय तुम्हाला हा नियम लक्षात येणार नाही पहा वागेश्वरी असा इथं पहिला तुम्हाला शब्द दिलेला आहे आता याचा विग्रह काय येईल वाक अधिक ईश्वरी आता एका पुढे एक येणारी व्यंजन व संधी तर इथे बघा वाक मध्ये पहिल, पहिला शेवटचा वर्ण आहे क आणि ईश्वरीमध्ये पहिला वर्ण आहे ई म्हणजे क अधिक ई अशा पद्धतीनं एका पुढे येणारे हे वर्ण आहेत अधिक ग अधिक ई आता इथे जर आपण बघितलं तर क च्या ऐवजी इथं काय झालेलं आहे ई आलेला आहे आणि सॉरी कच्याऐवजी इथं ग आलेला आहे आणि त्याच्यापुढे तो स्वर जो आहे तर तो मिसळलेला आहे आणि गी असा त्या ठिकाणी तो संधीचा वर्ण तयार झाला म्हणजे इथं कचा ग झाला आता नियम काय सांगतो की पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज म्हणजे पहिले जे पाच वर्ग आहेत म्हणजे क च ट त प या प्रत्येक गटातील अनुनासिक न येता म्हणजे अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे कोणतंही व्यंजन आलं म्हणजे इथं आता क आलेला आहे तर स्वर अथवा मृदू व्यंजन आलं म्हणजे इथं आता कच्या पुढे इ हा स्वर आलेला आहे तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येऊन संधी होतो मग इथं पहिलं जे व्यंजन आहे ते क आहे मग त्याच गटातील तिसरं व्यंजन जे आहे ते कोणतं येणार आहे मृदुवर्ण तर ग आहे क ख ग घ न आता क ज्या गटातलं आहे तर त्याच गटातलं तिसरं व्यंजन अर्थात इथं ग आहे आणि म्हणून इथं कच्या ऐवजी ग आलेला आहे आणि मग त्याच्या पुढचा जो स्वर आहे म्हणजे इ हा स्वर आहे तो त्या वर्णामध्ये मिसळतो आणि गी अशा पद्धतीनं तो संधीचा वर्ण तयार झाला म्हणजे इथं बदल काय झाला तर क चा ग झाला आता पुढचे नियम तुम्ही याच प्रमाणे समजावून घ्यायचे आहेत दिग्विजय दिग अधिक विजय क अधिक व बरोबर ग अधिक व बरोबर ग क चा इथं ग झालेला आहे आता इथं सुद्धा तुम्हाला हे लक्षात येईल की क ज्या गटातलं आहे त्याच गटातलं जे काही तिसरं व्यंजन आहे मृदू वर्ण जो आहे तर तो ग आहे आणि पुढे इथं त्या ठिकाणी व हे व्यंजनच आलेलं आहे आणि ते मृदू व्यंजन आहे आणि म्हणून इथं ग्व असा तो संधीचा वर्ण तयार झाला म्हणजे इथं चा ग झाला यालाच आपण काय म्हणणार आहोत तृतीय व्यंजन संधी म्हणणार आहोत आता वाघ विहार वाक अधिक विहार क अधिक व बरोबर ग अधिक व बरोबर ग्व क चा इथं ग झालेलाय पुढचा चौथा शब्द आहे जगदीश्वर जगत अधिक ईश्वर त अधिक ई बरोबर द अधिक ई आता त गटातलं तिसरं जे मृदू व्यंजन आहे तर त्या अर्थातच द आहे आणि त्याच्या पुढे येणारं स्वर त्याच्यामध्ये मिसळेल म्हणजे दि म्हणजे जगदीश्वर असा त्या ठिकाणी तो संधीचा शब्द तयार होईल षड रिपू शट अधिक रिपू ट अधिक र बरोबर ड अधिक र बरोबर ड टच चा इथं ड झाला आता हे तुम्ही समजावून घेण्याशिवाय तुम्हाला आ, लक्षात येणार नाही आणि म्हणून प्रत्येक वेळेला नियम लक्षात घ्यायचा हे पाच गट जे आहेत की जे आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे प्रत्येक पाच गट जे आहेत ते समोर ठेवायचे काय त्या ठिकाणी बदल होतो हे लक्षात घ्यायचं आहे मग प्रथम व्यंजन संधी असेल तर काय बदल होतो तृतीय व्यंजन संधी असेल तर काय बदल होतो हे जर समजावून घेतलं तर तुम्हाला नियम लक्षात येईल आता उद्गम असा शब्द आहे तर उत अधिक गम त अधिक ग बरोबर द अधिक ग अधिक द द झाला सदाचार सत अधिक आचार त अधिक आ बरोबर द अधिक आ बरोबर दा तयार झाला म्हणजे त चा द झाला मध्ये षट अधिक आनंद ट अधिक आ बरोबर ड अधिक आ बरोबर डा इथं ट चा ड झाला आजादी अच अधिक आदी च अधिक आ बरोबर ज अधिक आ बरोबर जा च चा ज झाला अप ज अप अधिक ज प अधिक ज बरोबर ब अधिक ज बरोबर बज आहे इथं ब झाला अशा पद्धतीनं आपल्याला करा काय करावं लागेल हा संधीचा प्रत्येक शब्द विग्रह एका पुढे एक येणार आहे वर्ण त्याच्यामध्ये कोणता त्या ठिकाणी संधी कशा प्रकारे होतो काय नियम आहे त्याच्या पाठीमागचा हे समजावून घ्यावं लागेल आणि मला खात्री आहे यातलं हे जे काही सगळे शब्द आहेत तिथे एकत्रितरित्या एक मी तुम्हाला दिलेले याशिवाय परीक्षेमध्ये इतर कोणते शब्द विचारले जातील असं मला वाटत नाही आणि जरी विचारला तरी नियमानुसार तुम्ही जर गेलात तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी त्या शब्दाचा विग्रह केल्यानंतर नियमसुद्धा लक्षात येईल आणि तुम्ही आप त्या ठिकाणी अचूक उत्तर जे असेल तर ते लिहू शकाल आता पुढचं व्यंजन संधीचा नियम आहे तो म्हणजे अनुनासिक संधी आता आपल्याला अनुनासिक म्हणजे काय कळलेलं आहे की जे पाच गट आहेत वर्णांचे क च ट त प याचा शेवटचा जो वर्ण असणार आहे तर ते काय असणार आहे बाळा अनुनासिक असणार आहे तर क गटामध्ये न च मध्ये न ट मध्ये न मध्ये न पटामध्ये म अशा पद्धतीनं न न न न ही काय आहेत अनुनासिक आहेत आता पहिल्या पाच वर्गातील म्हणजे क पासून म अखेरपर्यंतच्या पंचवीस व्यंजनांपैकी म्हणजे प्रत्येक गटामध्ये पाच वर्ण येतात आणि त्या पाच पंचवीस म्हणजे असे एकूण पंचवीस व्यंजन हे आहेत कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले बदल, Ata, तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो याला अनुनासिक संधी असे म्हणतात आता इथे जर आपण बघितलं तर वाङ्मय असा शब्द आहे म्हणजे वाक्मय वाक, वाक अधिक मय असा तो पोट शब्द तयार होईल मग एकापुढे एक येणारे वर्ण कोणते आहेत क म. मग आता बघा कच्या पुढे म हे अनुनासिक आलेलं आहे मग आता पहिला वर्ण इथं कुठला आहे क मग क गटातील जे अनुनासिक आहे ते म्हणजे कोणतं न मग ते इथं क ऐवजी अनुनासिक न येतं आणि पुढचं म हे अनुनासिक तसंच राहतं आणि अशा पद्धतीने इथं क चा न झाला आणि हा अनुनासिक संधी जो आहे तो होतो म्हणजे नियम पगा कसा आहे की पहिल्या पाच वर्गातील म्हणजे क पासून म पर्यंतची ही जी पंचवीस व्यंजन आहेत या व्यंजनांपैकी कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आलं की जसे इथं कच्या पुढे म हे अनुनासिक व्यंजन आलेलं आहे तर पहिल्या व्यंजनाबद्दल आणि मग इथे पहिलं व्यंजन कोणतं आहे क आहे म्हणजे वाङ्मय या शब्दामध्ये तर या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो मग इथे क ज्या गटामध्ये आहे तर त्या गटामधला अनुनासिक कोणता आहे तर न आहे तर हे न अनुनासिक आलेलं आहे त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो याला अनुनासिक संधी असं म्हणतात आता पुढची उदाहरणं बघितल्यानंतर तुमच्या लक्षातील वांग निश्चय वाक अधिक निश्चय क अधिक न म्हणजे क च्या पुढे सुद्धा न हे अनुनासिक आलेलं आहे मग क गटातील जे व्यंजन आहे सॉरी जे अनुनासिक आहे न ते येऊन इथं संधी होणार आहे न अधिक न म्हणजे इथं क चा न झालेला आहे षणमास षट अधिक मास अधिक म इथे म हे अनुनासिक आलेलं आहे मग ट ज्या गटामधला गटामध्ये आहे त्यातलं शेवटचं अक्षर म्हणजे ते अनुनासिक असतात ते न आहे बानातला न मग न अधिक म मग इथं टचा न झाला आणि कन्मास असा तो संधीचा शब्द तयार झाला जगन्नाथ जगत अधिक नाथ त अधिक न त या व्यंजनापुढे न आला मग अर्थातच त्या ठिकाणी अनुनासिक आलेलं असल्यामुळं पहिलं जे काही व्यंजन आहे त्याऐवजी त्याच गटातलं अनुनासिक येऊन इथं संधी बनणार आहे मग त गटातील अनुनासिक आहे न आणि मग मिते तचा न झाला आणि जगन्नाथ अशा पद्धतीनं तो शब्द बनला उन्माद उत अधिक माद त अधिक म न अधिक म तचा न झाला सन्मती सत अधिक मती अधिक म न अधिक म त झाला तन्मय तत् अधिक मय अधिक म न अधिक म तिथं तचा तो न झालेला आहे अशा पद्धतीनं आपण अनुनासिक संधी हा जो काही व्यंजन संधीचा नियम आहे तर तो, तो समजावून घेतलेला आहे आता पुढचा आपल्याला व्यंजन संधीचा नियम समजावून घ्यायचा आहे की त या व्यंजनापुढे आता हा थोडासा थोडा महत्वाचा भाग आहे की त या व्यंजनापुढे म्हणजे सुरुवातीचं जे सुरुवातीचा एका पुढे एक येणारा जो वर्ण आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचा वर्ण जर त असेल आणि त पुढे च छ आल्यास तचा च होतो आता इथे उदाहरणं जी आहेत ती आपण समजावून घेतल्यानंतर कसं होणार आहे ते आपल्याला लक्षात येईल इथं ज झ आला म्हणजे त या व्यंजनापुढे जर ज झ यांपैकी कोणताही वर्ण आला तर तचा ज होतो हे लक्षात ठेवायचं ट ठ आल्यास म्हणजे त या व्यंजनापुढे जर ट ठ हे व्यंजन आली तर तचा इथं ट होणार आहे आणि ड आल्यास म्हणजे त हो तो, हो तो, या व्यंजनापुढे ड आल्यास तचा ड होतो त या व्यंजनापुढे जर समजा ल आलं तर तचा ल होतो आणि त या व्यंजना पुढे जर श आल्यास तचा च होतो व पुढे येणाऱ्या श चा छ होतो अशा पद्धतीनं नियम सांगतो आपण इथं उदाहरण बघूया की सच्चरित्र आता सत अधिक चरित्र असा त्याचा विग्रह आहे सच्चरित्र या शब्दाचा इथे बघा त अधिक च म्हणजे त या व्यंजनापुढे च आलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी ह्या तचा च होतो नियमाप्रमाणे मग च अधिक च च अशा पद्धतीनं तो संधीचा वर्ण तयार होईल म्हणजे तचा च झाला सचित्त विग्रह येईल सत अधिक चित्त इथं त पुढे च आलेलं आहे मग अर्थात चित्त जर त च्या पुढे च आला किंवा छ आला तर तचा च होतो या नियमानुसार त ऐवजी च आलेलं आहे आणि च अशा पद्धतीनं तो संधीचा वर्ण तयार झाला म्हणजे तचा च झाला पुढचं उदाहरण पाहू उच्छेद म्हणजे उत आधिक छेद इथे सुद्धा बघा त अधिक छ म्हणजे त या व्यंजनापुढे छ आलेला आहे आणि म्हणून तचा च झाला पुढच्या वर्णाला ते जोडलं गेलं ते च छ असं तयार झाला तो वर्ण संधीचा आणि तचा छ झाला आणि उच्छेद हा शब्द बनलेला आहे त छत्र तत अधिक छत्र त अधिक छ त पुढे जर छ आलेला असेल तर तचा च होतो हा नियम आहे आणि अशा पद्धतीनं तचा झालेला आपल्याला लक्षात येतो याव जीवन यावत अधिक जीवन असा त्याचा विग्रह होईल त अधिक ज अर्थातच इथं तच्या पुढे जर ज आलेलं असेल तर अर्थातच त्या ठिकाणी ह्या तचा ज होतो आणि म्हणून इथं त ऐवजी ज झालेला आहे आणि इथं याव जीवन असा शब्द तयार झाला सज्जन सत अधिक जन त अधिक ज पुढे जर ज आला तर तचा ज होतो या नियमानुसार इथं तचा ज जा झालेला जा आणि सज्जन हा संधीचा शब्द तयार झाला उल्लंघन उत अधिक लंघन इथं तच्या पुढे ल आला आणि जर तच्या पुढे ल आलेला असेल तर तचा ल होतो या नियमानुसार इथे तचा ल झाला आणि उल्लंघन असा तो शब्द बनला विद्युलता विद्युत अधिक लता त्याच्या पुढे ल आला आणि मग तचा ल होतो या नियमानुसार इथं तचा ल झालेला आणि विद्युलता असा शब्द तयार झाला तल्लीन तत अधिक लीन इथे सुद्धा तच्या पुढे ल आला आणि त्यामुळे त ऐवजी इथं ल आला आणि मग इथं ल अशा पद्धतीनं ते जोडाक्षर तयार झालं म्हणजे तचा ल झाला तल्लीन हा शब्द तयार ता झाला सत शिष्य सत अधिक शिष्य त अधिक श आता इथे काय झालेलं आहे पहा की जर त च्या पुढे श आलेला असेल तर तचा च होतो म्हणजे इथं तचा च झाला आणि त्याच्या पुढे येणारा जो श असतो त्याचा छ होतो इथं श चा सुद्धा छ झाला आणि सच्छि श असा शब्द तयार झाला म्हणजे त चा आणि त्याच्या पुढे येणाऱ्या श चा छ झालेला आहे सच्छील आता इथं सत अधिक शील असा त्या ठिकाणी त्याचा विग्रह असेल मग इथं त च्या पुढे जर श आलेला असेल तर त चा च होतो आणि त्याच्या पुढे येणारा जो श आहे तर त्या श चा छ होतो त्या पद्धतीनं इथे त चा च आणि शचा छ झाला आणि सच्छील हा शब्द बनलेला आहे अशा पद्धतीने आपण ही जी व्यंजन संधीची उदाहरणं आहेत तर ती इथंपर्यंत समजावून घेत आता पाचवं उदाहरण जे आहे ते आपल्याला व्यंजन संधीच समजावून घ्यायचं आहे बघा पाचवा नियम असा सांगतो की म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मा मध्ये मिसळून जातो आणि म पुढे व्यंजन आल्यास म मा बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो थोडस आपण हे उदाहरणाद्वारे समजावून घेऊया म्हणजे नियम स्पष्ट होईल तुमचा बघा समाचार असा शब्द असेल तर सम अधिक आचार नियम काय सांगतो की म पुढे स्वर आल्यास आता इथे जर आपण बघितलं तर म अधिक आ म्हणजे मच्या पुढे आ हा स्वर आलेला आहे मग अशा पद्धतीनं म च्या पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो मग मागील म मध्ये हा स्वर जो आहे आ तो मिसळणार म्हणजे मा तयार होणार म्हणजे समाचार हा शब्द अशा तयार झालेला आहे आता समालोचन सम अधिक आलोचन इथं म अधिक आ अर्थातच हा आ जो आहे तो मागील म मा मध्ये मिसळला आणि समालोचन असा तो संधीचा शब्द बनला संगती सम अधिक गती इथे म अधिक ग आले आता नियम काय सांगतो पहा मच्या पुढे व्यंजन आल्याच आता वरची जी सुरुवातीची दोन उदाहरणं आहेत तिथं मच्या पुढे स्वर आलेला आहे आणि असं जेव्हा होतं तेव्हा तो जो स्वर असतो तो मागील म मा मध्ये मिसळतो आता मच्या पुढे जर व्यंजन आलं तर मग मात्र त्या ठिकाणी म मा बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो आता पास म अधिक गती मग अर्थातच त्या ठिकाणी या मच्या अगोदरचं जे अक्षर आहेत ते स आहेत त्याच्यावरती तो अनुस्वार येतो आणि मग अशा पद्धतीनं संगती असा तो संधीचा शब्द बनतो इथे संयोग सम अधिक योग अर्थातच येतं म अधिक य म नंतर व्यंजन आलं मग असं जेव्हा होतं तेव्हा त्या ते ठिकाणी ह्या म मा बद्दल मागील अक्षरावरती अनुस्वार मा येतो मग इथं वरती अनुस्वार येतो आणि संयोग हा संधीचा शब्द बनतो साधा नियम आहे की मच्या पुढे स्वर आला तर तो स्वर मागील म मा मध्ये मिसळतो आणि मच्या पुढे जर व्यंजन आलं तर म मा बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो अशा पद्धतीनं आपल्याला हा नियम समजावून घ्यायचं आहे आता सहावा नियम असा आहे की छ पूर्वी रस्व स्वराला तर त्या दोहोन मध्ये च हा वर्ण येतो म्हणजे पहा की रत्नछाया असा शब्द आहे आणि त्याचा विग्रह असा येईल की रत्न अधिक छाया मग इथं एका ये पुढे येणारे वर्ण कोणते आहेत तर अ अधिक छ नियम काय सांगतो विद्यार्थी मित्र हो की छ पूर्वी आला आता इथे छ पूर्वी रस्व स्वर म्हणजे अ हा रस्व स्वर आहे आणि तो जर आला तर त्या दोहनमध्ये च येतो आता इथे जर बघा की छा पूर्वी हा रस्व स्वर अ आलेला आहे आणि मग त्या दोहनमध्ये च येतो इथं रत्न छाया इथं बघा की हा जो स्वर आहे आणि हे पुढे येणारं व्यंजन जे आहे त्याच्यामध्ये च आलेला आहे आणि तो संधीचा शब्द बनलेला आहे तसं दुसरं उदाहरण पहा परिच्छेद इथे सुद्धा परि अधिक छेद ये अधिक छ म्हणजे इथे छच्या पूर्वी रस्व स्वर ई आला आणि त्यामुळं मध्ये च हा वर्ण आलेला आहे आणि तो संधीचा शब्द बनला परिच्छेद आता छल असा तो शब्द आहे संधीचा इथं शब्द अधिक छल अ अधिक छ असं एका पुढे एक येणारे वर्ण आहे छ पूर्वी अ हा स्वर आलेला आहे आणि त्यामुळं अर्थातच त्या दोहनच्या मध्ये च येऊन हा संधी बनलेला आहे मातृछाया मातृ अधिक छाया इथं रु अधिक छ इथं आपण जर बघितलं तर छच्या अगोदर रु हा स्वर आलेला आहे रस्वस्वर आणि म्हणून तिथं त्या दोहांच्या मध्ये च आलेला आहे आणि मातृछाया असा तो शब्द बनलेला आहे मला असं वाटतं की हा सुद्धा नियम तुमच्या आता लक्षात आलेला असेल विद्यार्थी मित्र हो आपण व्यंजन संधी हा जो काही भाग आहे तर तो त्याचे जे सगळे नियम आहेत तर ते इथं जाणून घेतलेले आहेत आता आपण विद्यार्थी मित्र हे सगळे नियम लिहून घेतले समजावून घेतले आता पहा की इथे आपल्याला काय करायचं आहे की काही कृती दिलेल्या आहेत की खालील शब्दांचे संधी विग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा जर आपण सगळे नियम समजावून घेतले असतील तर आपल्याला हे अगदी छान पद्धतीनं जमणार आहे समजा शरद काल असेल तर आपल्याला संधी विग्रह करायचा म्हणजे त्या शब्दाची फोड करायची आहे तर शरद काल शरद अधिक काल आपण इथे नियम सुद्धा समजावून घेऊया की नेमकं काय झालेलं आहे की द अधिक क म्हणजे इथे द अधिक क हे एका पुढे एक येणारी व्यंजन आहेत आणि इथं द चा त झालेला आहे म्हणजे इथं पहिला कठोर व्यंजन येऊन म्हणजे द ऐवजी पहिलं कठोर व्यंजन येऊन इथं संधी झालेला आहे म्हणजे द ऐवजी त आलेला आहे आणि तो शरत काल असा शब्द बनलेला आहे दुसरा शब्द आहे जगन्नाथ जगत आदिक नात असा त्या ठिकाणी तो विग्रह होईल आणि इथं आपण जर नियम बघितला तर त अधिक न जर त्या ठिकाणी कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलेलं असेल तर पहिला वर्ण जो असतो तो ज्या गटामध्ये असेल त्या गटातलंच शेवटचं जे अनुनासिक आहे शेवटचा जो वर्ण आहे त्याला अनुनासिक असं आपण म्हणतो तर ते अनुनासिक येऊन हा संधी होतो म्हणजे अनुनासिक संधीचं हे उदाहरण आहे म्हणजे तच्या ऐवजी त्याच गटातलं न हे अनुनासिक आलेलं आहे आणि हा संधी तयार झालेला आहे जगन्नाथ तल्लीन असा जो शब्द आहे तर तल्लीन मध्ये तत अधिक लीन इथं जर आपण बघितलं तर त अधिक ल बरोबर ल अधिक ल इथे सुद्धा हा अनु इथे सुद्धा आपण जर बघितलं तर त अधिक ल आणि इथं तच्या ऐवजी ल आलेला आहे आणि आपल्याला हा नियम आहे की त च्या पुढे जर ल आला तर तचा त ल होतो आणि त्या पद्धतीनं तल्लीन हा शब्द तयार झालेला आहे संतापमध्ये सम अधिक ताप आपण जर इथं बघितलं की मच्या म त इथं आपल्याला एका पुढे येणारे वर्ण जे आहेत ताप तापमध्ये म त आणि जर अशा पद्धतीनं मच्या पुढे कोणतंही व्यंजन आलं तर अर्थातच त्या ठिकाणी इथे ह्या मच्या अगोदरचं जे अक्षर असेल ते म ऐवजी तिथं अनुस्वार येतो आणि हा संताप असा शब्द तयार झालेला आहे आता पुढचं पा खालील तक्ता पूर्ण करा की सत अधिक आचार अर्थातच सदाचार असा तो शब्द तयार होईल त अधिक आ बरोबर त अधिक आ बरोबर दा इथे जर आपल्याला लक्षात आलेलं असेल तरचा द झालेला आहे आणि मग तो स्वर जो आहे तो त्याच्यामध्ये मिसळलेला आहे सत अधिक मती सन्मती हे अनुनासिक संधीचं उदाहरण आहे त अधिक म आता इथं त आयोजित न हे अनुनासिक आलेलं आहे आणि हा संधीचा विग्रह संधीचा शब्द बनलेला आहे शब्द छळ शब्द अधिक छल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे जर समजा अ अ च्या पुढे जर छ आलेला असेल म्हणजे छ पूर्वी जर ह्रस्व स्वर आलेला असेल तर त्या दोहांच्या मध्ये च येऊन हा संधी बनतो आणि त्या पद्धतीनं छल हा शब्द तयार झालेला आहे शरद अधिक चंद्र अर्थात शरद चंद्र अशा पद्धतीनं हा संधीचा शब्द जो आहे तर तो त्या ठिकाणी बनेल आणि द अधिक च त अधिक च बरोबर च इथे आपण जर बघितलं तर इथं शरद अधिक चंद्र इथं द चा त झालेला आहे आणि सॉरी इथे आपल्याला काय करायचं आहे की द चा च होणार आहे आणि च अशा पद्धतीने शरद चंद्र असा तो संधीचा शब्द बनेल विद्यार्थी मित्र हो जिथे उच्चाराची तीव्रता दिसते ती कठोर व्यंजन समजावीत आणि तुलनेनं ज्यांचा उच्चार सौम्य असतो त्यांना मृदु व्यंजन समजावीत आणि आपण जे काही गट केलेले त्या गटामध्ये म्हणजे क च प हे जे काय पाच ग क च प हे जे काय पाच गट आहेत तर त्या पाच गटांमध्ये गटा पहिला आणि दुसरं जो वर्ण असतो तो मृदु वर्ण कठोर वर्ण असतो तिसरा आणि चौथं सॉरी क च ट त प हे जे काही वर्ग आहेत तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिली पहिला आणि दुसरं वर्ण जो असतो तो कठोर व्यंजन असतो तिसरा आणि चौथा वर्ण जो असतो तो वर्ण असतो आणि शेवटचं वर्ण जो असतो तो अनुनसिक असतो आणि इथं कठोर व्यंजनं जर आपण बघितली तर इथे क ख ग अशा पद्धतीनं तो सगळा भाग आपल्याला समजावून घ्यावा लागेल आणि अशा पद्धतीनं इथे कठोर व्यंजन आहे क छ आ, क ख च छ ट ठ त थ प फ म्हणजे पहिली जी काही दोन कठोर व्यंजन कठोर पहिली जी दोन व्यंजन असतात प्रत्येक गटातली ती कठोर व्यंजन आहेत व्यंजनामध्ये तिसरं आणि चौथं प्रत्येक गटातलं जे वर्ण असतं तर तो मृदु व्यंजन असतं इथं ग घ झ ड ढ द ब भ आपण हे सुरुवातीला सुद्धा समजावून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्र हो आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू पुढचा जो व्हिडिओ असेल तो अर्थातच त्या ठिकाणी विसर्ग संधीवर आधारित असेल तर हे सर्व व्हिडिओ पाहण्यास तुम्ही विसरू नका चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सुद्धा हा चॅनेल सबस्क्राईब करायला जरूर सांगा आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद